ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे तर सातारा शहरासह जिल्ह्यात सुद्धा अनेक ठिकाणी रात्री अवकाळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह रात्री तब्बल 2 तास संततधार सुरू होती. सकाळपासून पाऊस थांबलाय तरी ढगाळ वातावरण आहे आणि रात्रीच्या पावसामुळे वातावरणात गारवा आहे. जिल्ह्यातल्या फलटण, कोरेगाव, जावळी या भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे काही शेतकऱ्यांना आता या पावसामुळे फटका बसणार आहे. हातातोंडाशी आलेलं पीक आता नुकसान होण्याची शक्यता आहे. फलटण, कोरेगाव, जावळी या भागामध्ये संततधार पाऊस 2 तास रात्रीच्या वेळेला कोसळला. त्यामुळे पिकांचं तर नुकसान होणारच आहे पण वातावरणात सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. गारवा वातावरणात निर्माण झालेला आहे. सातारा जिल्ह्यातली ही दृश्य आहेत. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान या पावसामुळे होत आहे. सर्व तालुक्यांमध्ये सातारा जिल्ह्यात पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. विठू माऊलीचा गजर म्हणजे कोरोनाची लस औषधांच्या दुकानात सुद्धा उपलब्ध होणार आहे. या वर्षाच्या शेवटी किंवा त्या आधीच लस औषधांच्या दुकानामध्ये मिळण्याची शक्यता आहे. एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाची लस सुरक्षित आणि प्रतिकार शक्ती वाढवणारी असल्याचा दावा त्यांनी केलाय. कोरोना योद्ध्यांना लस दिल्यानंतर खुल्या बाजारात देखील लस उपलब्ध होणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह रेटमध्ये वर्धा राज्यात आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले. 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. औषधांची दुकानं वगळता सर्व बाजारपेठा आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. शिवाय लग्न आणि इतर सोहळ्यांसाठी केवळ 50 व्यक्ती उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि 28 फेब्रुवारीपर्यंत हे आदेश शहरी आणि ग्रामीण भागासाठी लागू राहतील. वाशिम जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे आणि 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस आजपासून बंद करण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर हा बंधनकारक करण्यात आला आहे. लग्न समारंभासाठी 50 व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लातूर जिल्हा प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत. कोचिंग क्लासेसमध्ये कोविड-19 नियमांचं उल्लंघन होत असेल तर आता कायदेशीर कारवाईचा इशारा नव्या आदेशात देण्यात आलाय. याशिवाय लग्न समारंभात आणि मंगल कार्यालयात 100 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येता येणार नाहीये आणि विशेष पथक अधिकारी यांच्या मार्फत ही दंडात्मक कारवाई देखील होणार. आई भवानीचा गजर म्हणजे